नेते मानते ते एकमेकाला बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना धनगर बांधवाच्या ना बाकी कोणत्यांनाच ह्यो काड्या लावतोय पुऱ्या की एकटा छगन भुजबळ रातावर वातावरण राज्यातलं गडूळ करणारे सरकारमध्ये बसून अरे काय शिकतो आंदोलनात आंदोलन बसवा म्हणजे आम्ही बसलो की जाती तेड निर्माण होतो आमच्या परवानग्या नाकारल्या जात्यात दहा महिन्याचा असून आणि यांचं आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते हे छगन भुजबळचा दबाव आल्या दिलाय का पोलिसांनी आमच्या उपोषणापुढे उपोषण कस काय बसलं का नाही परवानगी नाकारली आमची नाकारली तशी आम्हाला ग्रामपंचायत काय ठराव मागायला लागले आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय द्यायला लागले शाळा बंद पडल्या म्हणले शाळा जायला पोहराला रस्ता नाही राहिला ट्रॅफिक मुळे कोणत्या शाळा सुरुवात आहे एमपीएस च्या कीर्तन सुरू आहेत त्याच्यामुळं एमपीएसी च्या पोराला अभ्यास होत नाही कोणते चे पेपर हो होते आता निकाल होता व आमच्या आंदोलनामुळं जातीय तिळ निर्माण व्हायला लागला म्हणले आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तिळ निर्माण ते बसल्यावर नाही का गर्दी झाली ते गेल्यावर नाही का इष्टी थांबायला ताण झाला तिथं आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला हे काम छगन भुजबळ करतोय हे त्या आंदोलन करणारा दोषच नाही आमचा कारण त्याने जाहीर सांगितलं ते छगन भुजबळ म हे लोक आहेत ते मी आहेत म्हणजे तो घडून आणतो मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळत नाही काही मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो मोठ बांधण्याच्या भानगडीत पडू नका ओबीसीचे मोठ बांधून आमक होईन तमक होण पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत पान